हेलो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल दिनकोंदु रुचि ऋषि अप्सुरुचि। इवत्तु नम्मनेयागि ओंदु स्पेशल स्वीट आगिरुत्तद, अदेनंद्रे मैसूर पाकु। नानु माडलिगित्तिल्ल, अदु नम्म अम्म माडलिगित्ताळ। भारि मस्त टेस्ट आगुत्तद। नंगे मैसूर पाक माडलिक्के बरोदिल्ल, अदु भाळ दोड्ड प्रोसेस अद। ईग नम्म अम्म माड्ताळ। एल्लरू लाइक माड्रि, शेर् माड्रि, सब्स्क्रैब् माड्रि। यारो नं रेगुलर दिन वीडियो नोड़ी लाइक नमंद कौंट नम मैसूर पाक नोड़। मैसूर पाक हेगंतु तोर्सकोतनी। बटल कडली हिट्टु, बटल एण्णी, एरडु बट्ल तुप्प, एरडु बट्ल सक्करे, एरडु मूरु चमच हालु। ईग कडली हिट्टन्न फस्टिगे स्वल्प गंटे इल्लदंग नावु स्वल्प इदन्न सोत्कोबेकु। ई हिट्ट चाच्कोंडिवि, इदन्न स्वल्प नावु हुरुकोळ्ळोण। स्वल्प सण्णगिट्टु स्वल्प हसि वासने होगो तन नावु स्वल्प बिसि माड्कोळ्ळोण। ईग इदु स्वल्प बिसि आगिदे। इदु स्वल्प बिसि आगि आयतंद्र इदु हिट् करेक्ट् आगिद। भाळ एनु हुर्कोंडु केंप् माडोदेनिल्ल, स्वल्प बिसि माड्कोबेकु अष्टे। ईग ई हिट्टन्न तण्णगाग्लिक्के इडोण। ಈಗ ನಾವು ಒಂದು ಭಾಂಡೆ ಒಳಗೆ ಎರಡು ಬಟ್ಲ ತುಪ್ಪ, ಮತ್ತೆ ಒಂದು ಬಟ್ಲ ಎಣ್ಣೆ, ಎರಡನ್ನ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬಿಸಿಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಕರಗಿಸ್ಕೊಬೇಕು। ಈಗ ಸಕ್ಕರೆ ಪಾಕ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ। ಎರಡು ಬಟ್ಲ ಸಕ್ಕರೆ ಹಾಕಬೇಕು, सक्री पाक नोड्री आयतु। सक्री करगिद्रे अष्टे साकु। ना हिट्टन्न मिक्स गंटे ना स्वल स्वल हाकि मिक्सकु। स्वल्प ग्यास सणे इको लो फ्लेम ना तिगे गंटन वो गंटे हमोवर्गू इन चंद कई आड़को। आमले इले तुप्प एण्णे एरडु मिक्स माडिद्दु बिसि आगेद। इदन्न नावु स्वल्प स्वल्पने इदक्के मिक्स माड्कोता कै आड्स्कोता होगबेकु। कै वट्ट बिडबारदु, अदु कंटिन्यूस आगि कै आड्स्बेकु। ईग नमगे स्वल्प एण्णे तुप्प मिक्स माडिद्दन्न स्वल्प हाकोळ्ळोण। अर्धदष्टु हाकोंडु कंटिन्यूस आगि कै आड्स्बेकु, इल्लांद्र तळ सुट्कोंबिडुत्तद अदु। मत्ते नावु नोडि स्वल्प स्वल्प आगि हाकोळ्ळोण। कंटिन्यूस कई आड़स्कु तड़ हतोलिके बिड़बार्दू। भाला जल्दी आगद या ना हुर्कतीवल हुर्क भाला बेग मैसूर पाक आगदू। इन स्वल्प तुप हाकोण, वन कईले मोतने इन कई यूज ना इमु कई बिट्रे गंट आगद। स्वल्प तुप एण्णे मिक्स हाकोण, कई आड्सबेकु कंटिन्यूस आगि इदन्न बिडबार्दु। ईग इदक्के इन्नु स्वल्प उळिदिद्दु तुप्पन्न हाकोळ्ळोण।
ಈಗ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಒಂದು 2 ಮಿನಿಟ್ಸ್ ನಾವು ಕೈ ಬಿಡಲಾರದೆ ಕೈ ಆಡಿಸ್ಬಿಟ್ರೆ ನಮಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಉಕ್ಕುತ್ತಿರ್ತದೆ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಎಷ್ಟು ಚಂದ ತೂತೂತಾಗಿದೆ ಇದು ಈಗ ಮ್ಯಾಲೆಲ್ಲ ಈಗ ಎಣ್ಣೆ ಬರ್ಲಿಗತ್ತಲ್ಲ ಇದು ಆಗ್ಲಿಕತ್ತಂಗ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಬೇಕು ಈಗ ಇನ್ 1 ಮಿನಿಟ್ ನಾವು ಕೈ ಆಡಿಸಿ ಇದನ್ನ ಗ್ಯಾಸ್ ಆಫ್ ಮಾಡಿ ಪ್ಲೇಟಿಗೆ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮದು ಯಾವದರ ಒಂದು ಬೌಲಿಗೆ ಟ್ರೇಗಳಿಗೆ ಯಾವುದು ಕರೆ ಹಾಕೋರಿ ನಿಮಗೆ ಯಾವ ಶೇಪ್ ನಾಗ ಬೇಕು ಆ ಶೇಪ್ ನಾಗ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ ಬರ್ತದ ಈಗ ಕೆಂಪಾಗ್ಲಿಗತ್ತದ ಇದು ಈಗ ಎರಡು ಕಲರ್ನು ಇದರೊಳಗ ಬರ್ತದ ಈಗ ಹಳದಿ ಮತ್ತು ಕೆಂಪು ಕಲರ್ ಬರ್ತದಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಕಡ್ಲಿ ಹಿಟ್ಟನ್ನ ಹುರ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದ್ರೆ ಕೆಂಪು ಕಲರ್ ಜಲ್ದಿ ಬರ್ತದ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಇದು ಈ ತರ ಆಗದ ರೆಡಿ ಆಗದ ಇದು ಈಗ ಇದನ್ನ ನಾನು ಒಂದು ಬೌಲಿಗೆ ತಕೋತೀನಿ ಆರವರೆಗೂ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಕಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ನಮಗೆ ಯಾವ ಶೇಪು ಯಾವ ಸೈಜು ಬೇಕಂತ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಈ ಥರ ನಾವು ಮಾಡಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು ಆರಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು ಇದನ್ನು ಈಗ ನಾನು ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಹಾಲು ಹಾಕ್ತೀನಿ ಇದಕ್ಕೆ ಕಲರು ಪ್ರಾಪರಾಗಿ ಕೆಂಪಾಗ್ತದೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಲು ಹಾಕ್ಬಿಟ್ರೆ ಇದನ್ನ ಕುದಿಯೋ ಮುಂದೆ ಲಾಸ್ಟಿಗೂ ಹಾಕ್ಬೋದು ಈ ರೀತಿಯೂ ಹಾಕ್ಬೋದು ನಾವು ಒಂದು 2 ಟೇಬಲ್ ಸ್ಪೂನ್ದಷ್ಟು ಹಾಲು ಹಾಕಿನಿ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಕ್ಕರೆ ಉದುರಿಸ್ತೀನಿ ಇದು ಬಿಸಿ ಇದ್ದಾಗನೇ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಶೇಪ್ ಬೇಕಲ್ಲ ಆ ಶೇಪ್ ಶೇಪ್ ಕಟ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೇಕು ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಆಮೇಲೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ ಇದು ಹೀಗೆ ಕಟ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೇಕು ಈಗ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಮೈಸೂರು ಪಾಕು ರೆಡಿ ಆಗ್ಯದ ಈಗ ಇದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿ ಪ್ಲೇಟಿಗೆ ಹಾಕಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ ನಿಮ್ಗೆ ಈಗ ಮೈಸೂರು ಪಾಕು ರೆಡಿ ಆಗ್ಯದ ನಿಮಗೆ ಈ ರೆಸಿಪಿ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು